नेते आमच्याकडे आले होते, चार मुद्द्यांचं त्यांनी प्रतिज्ञापत्र आणलं होतं तेव्हा त्यांची ऑफिस उतरली असेल तर महाविकास आघाडी सरकार हे 3 वर्षांपूर्वी गेलं होतं ते गेलं सरकार ते आता सरकार बरोबर सगळं गेलं म्हणून तर आम्ही स्वच्छता करतोय जी घाण 2.5 वर्षात झाली आहे ती सफाई करतोय काही लोक म्हणतात मुंबईची लूट होती आहे परंतु मुंबई महापालिकेच्या तिजोरीची तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला ते दरोडेखोर जर आम्हाला आरोप करत असतील तर ही जी काही स्वच्छता ही मुंबईकरांसाठी करतोय आम्ही आणि त्यामुळे खरं म्हणजे हे डीप क्लीन जे आहे त्या विरोधकांना वाटतंय आपलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये क्लीन स्वीप होऊ या भीतीने त्यांची भंभेरी उडालेली आहे पण त्यांच्या आरोपांना आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही हे कामाने आम्ही उत्तर त्यांना देतो. आदित्य ठाकरे यांनी आपल्याला आव्हान दिलं होतं यामध्ये मी एकच सांगतो की कालच सुप्रीम कोर्टाने एक मराठा समाजाला दिलासादायक निर्णय घेतलाय मी कालच सुप्रीम कोर्टाला धन्यवाद दिलेले आहेत कारण या ठिकाणी क्युरेटिव्ह पिटिशन जी आमच्या सरकारने फाईल केली होती ती ऐकण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे क्युरेटिव्ह पिटिशन मधले मुद्दे जे आहेत या मुद्द्यांना महत्व दिलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाने लक्षात घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशनची 24 जानेवारीला तारीख आहे त्यामध्ये जो मागासवर्ग आयोग गठीत केलाय सरकारने त्याच्या माध्यमातून एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम मागासवर्ग आयोग करतोय.